गौरीचे केस लांब घनदाट खूप सुंदर होते तिच्या केसांना पाहून प्रत्येक जण तिचं कौतुक करायचा पण लग्नानंतर तिचे लांब सडक केस खाली लपून जातील असा तिने कधी विचारच केला नव्हता गौरीची सासू यशोदा देवी खूपच जुन्या विचारांची होती त्यांच्या घरी घुंगट घेणं सक्तीचं होतं हे भग गौरी आपल्या घरी घुंगट घेणं खूपच जरुरी आहे तुझ्या घुंगटची काळजी तुलाच घ्यायची आहे डोक्यावरून जराही सरकता कामा नये मोठी सुनबाई सुद्धा नेहमी राहते आता म्हणणं गौरी कसं टाळणार ती या घरात नवीन होती तिने सासूबाईंना यासाठी होकार दिला मग यशोदा देवी तिथून निघून गेल्या खरं सांगू मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतय गौरी मी ऐकलं होतं की तुझे केस खूप लांब आहेत जमिनीपर्यंत लांब आहेत पण आता या लांब केसांचा काही उपयोग नाही तुला हे केस बांधून तुझ्या घुंगट मध्येच ठेवावे लागतील सॉरी मला खूप हसू आलं मग गौरीचा नवरा सूरज तिथे येतो तू तर मला खोटं सांगायचास की तुला माझे मोठे केस खूप आवडतात आता बघ माझे हे लांब केस घुंगटमध्येच राहतात तू उगाच माझी खोटी स्तुती करायचास माझे केस आता नेहमी घुंगटमध्येच राहतील तू माझ्याशी लग्न करून खुश नाहीयेस ना गौरी सूरज जरा नाराज होऊनच हे बोलला नाही नाही असं काही नाहीये मी फक्त ते घुंगटमुळे माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे ना त्यामुळे थोडी चिडचिड होतीये माझ्यामुळे तू नाराज होऊ नकोस मी आपल्या लग्नासाठी खूप खुश आहे ती वेळ गौरीने सांभाळून घेतली कारण सूरजला त्यामुळे वाईट वाटू नये पण हे खरं होतं की गौरीला नेहमी तिचे केस बांधून घुंगट घ्यायला खूप त्रास व्हायचा जराही तिचा घुंगट सरकला तर लगेच तिची सासू तिला बोलायची गौरी मंदिरात जाण्यासाठी सगळेच तयार झाले एक तूच आहेस की जी उशीर करतीयस ओल्या केसांचा आंबाडा कसा बांधू आई बोलावतायत काय करू आई गौरीने आज केस धुतले होते ती केस वाळवतीये मला वाटतं म्हणून तिला उशीर झाला असावा एवढे लांब केस आवरायला किती कठीण आहे तेच आवरत असेल अग पण आज केस धुण्याची गरज होती का माहितीये ना लांब केस आहेत मग एक दिवस आधीच केस धुवायचे आजकालच्या मुली मोठ्या माणसांचं कधी ऐकतील काय माहीत आता जा आणि लवकर घुंगट घेऊन यायला सांग तिला गौरी ओले केस तसेच बांधून आंबाडा बांधते आणि डोक्यावर पदर घेते गौरीला याचा खूप त्रास होतो एक दिवस सगळ्या बायका एका संगीत कार्यक्रमासाठी जमल्या होत्या तिथे यशोदा देवी आणि दोन्ही सुना पण गेल्या होत्या पाया पडताना तुझा पदर डोक्यावरच असला पाहिजे या संगीत समारंभात पदर खाली पडला तर उगा सगळ्यांना बोलायला विषय होईल मोठ्या सुनबाईंनी कशी पिन लावलीये बघ तिचा पदर जराही हालत नाही तू एकच पिन लावून आलीयस अशाने तुझा आंबाडाही नीट राहणार नाही आणि पदरही घसरेल अरे यशोदाबाई या या नवीन सुनबाई पण आलीये सुंदर दिसतीये सुनबाई गौरी यांना नमस्कार कर यांच्याच नातीचं लग्न आहे आम्ही तर ऐकलं होतं छोट्या सुनेचे केस खूपच लांब आहेत पण घुंगट मध्ये तर काहीच दिसत नाही आहो मीच सांगितलं होतं तिला ते काय ना किंवा केसांना नजर लागणार नाही चांगलं आहे ना की सुनांनी डोक्यावर पदर घेतलाय ते सगळ्या बायका गाणी म्हणण्यात दंग होतात लहान मुलं कार्यक्रमाला आलेल्या एका बाईचा मुलगा नाचता नाचता विहिरीत पडतो आई मोहित विहिरीत पडला त्याने दोरीला पकडलंय पण तो कधीही खाली पडेल काय माझ बाळ माझ मोहित विहिरीत पडलं मोहित मोहित सगळ्या बायका घाबरल्या होत्या त्यांना काय करावं सुचत नव्हतं तेव्हाच गौरी पळत पळत विहिरी जवळ जाते तिच्याकडे आता एकच पर्याय होता ती लगेच आपला पदर सारून आपले केस सोडते आणि आपल्या केसांना खाली विहिरीत सोडते मोहित तू माझ्या केसांना घट्ट पकडून ठेव मी तुला वरती खेचते घट्ट पकड हा मी तुला पाडणार नाही गौरीचे केस खूप दुखत होते पण तरीही प्रयत्नांती तिने मोहितला पाण्याबाहेर काढलंच सगळ्या बायका गौरीकडे बघत होत्या गौरीचे खूप सारे केस तुटले होते पण मोहितचा जीव वाचला याचा गौरीला आनंद होता गौरी आज केवळ तुझ्या लांब केसांमुळे माझ्या मोहितचा जीव वाचला नाही तर आम्ही काहीच करू शकलो नसतो तुझे खूप खूप धन्यवाद गौरी तू खूपच धाडसी आहेस अरे तुझे तर खूप केस तुटले की खूप दुखत असेल ना तुला काही हरकत नाही मी जरा गरम तेल लावलं की ठीक होऊन जातील आणि केसांचं काय एवढं तुटले तर काय झालं परत येतील माफ करा आई ते मोहितला वाचवणं खूप महत्वाचं होतं म्हणून मी घुंगट असू दे सुनबाई घुंगट घेण्याची काही गरज नाही तुझे केस असेच छान दिसत आतापासून तू घुंगट घेऊ नकोस तुझ्या केसांची वेणी घालशील काय मी बरोबर बोलतीये ना तुझे केस खूप सुंदर आहेत तू हे असेच मोकळे सोडत जा आंटीचे केस तर एकदम रश्शी सारखे आहेत मी ते पकडूनच वरती आलो नाहीतर मी विहिरीत पडलोच असतो आई सगळ्या बायका गौरीचं खूप कौतुक करतात त्या दिवसानंतर गौरीने केसांना पदराखाली लपवणं बंद केलं ती कधी आपल्या केसांची वेणी घालायची तर कधी मोकळे सोडायची आता तिला लांब केसांची काहीच अडचण नसायची यशोदाबाईंनी दोन्ही सुनांना घुंगट सोडायला सांगितलं खरं तर इज्जत आणि सन्मान ही व्यक्तीच्या वागण्यात आणि बोलण्यात असली पाहिजे व्यक्तीचं वागणंच त्याचं चरित्र महान शामपूरमध्ये महिलांसाठी फक्त एकच टेलरचं दुकान होतं त्याचा मालक राजू खूपच वाह्यात स्वभावाचा होता त्याच्या दुकानात जेव्हा एखादी महिला किंवा मुलगी यायची तेव्हा तो त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा काय वहिनी तुम्ही हा ड्रेस घेऊन आलाय तो तर जुना आहे ना आणि म्हणताय की ह्याच मापाचा ड्रेस शिव म्हणून एवढ्या तर कंबर किंवा तुमचा साईज तर तर वाढलाच असेल ना जुन्या मापावर जर हा ड्रेस शिवला तर फिटिंग बरोबर येणार नाही ना बरं ठीक आहे घ्या मग माप त्या महिलेच्या एवढ्याच बोलण्यावर राजूचे डोळे चमकायला लागतात आणि मग आपल्या गळ्यात असलेल्या टेपने तो माप घ्यायला लागतो आ वहिनी जरा समोर या बरं हा 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 ठीक आहे ठीक आहे आता जरा कमरेचं माप घेऊ <laughs> त्यानंतर तर केवळ अर्धा तास तो माप घेण्यात त्याला कोणी काही म्हंटल आव दादा किती वेळ झालं माप घेताय तुम्ही संध्याकाळपर्यंत हेच करणार का हे बघा वहिनी माझं नाव आहे राजू मास्टर मी माझ्या कामात काय कमी जास्त ठेवत नाही नीट माप घेतलं तरच चांगला ड्रेस शिवीन ना आता त्याच्या या बोलण्यावर कोण काय बोलणार मग त्या महिला तिथून गेल्यानंतर तो त्यांच्याच विचारात अडकून राहायचा काय फिगर होती वहिनींची ओ हो 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 यांच्या समोर तर सगळ्या हिरोईन फेल आहेत यार वापरवाले काय नशीब बनवलेस तू माझ नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी चांगली कर्म केली असतील जे तू मला टेलर बनवलंयस देवा आता फक्त एकच प्रार्थना आहे पुढच्या जन्मी बी मला टेलरच बनव म्हणजे मी अशा सुंदर सुंदर बायकांची वेगवेगळी वेग 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 माप घेऊ शकेन राजू आपल्या कामाव्यतिरिक्त या ये येणाऱ्या महिलांशी छेडछाड करायचा त्याचा व्यवसायही तसाच होता त्याच्यामुळे लोकांना ते कळून यायचं नाही शामपूर गावात विनिता नावाची एक रिटायर्ड टीचर आपली मुलगी सिम्मी आणि मुलगा विकास बरोबर राहत होती विकासचं आता नुकतंच शर्मिला नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं होतं शर्मिला खूपच भोळी मुलगी होती असेच एक दिवस सकाळची वेळ होती शर्मिला डोक्यावर पदर घेऊन आपल्या सासूला चहा द्यायला गेली हे गे घ्या सासूबाई तुमचा चहा अलग घालून केलाय असं म्हणून तिने चहा आपल्या सासूला दिला विनेताने चहा घेतला आणि मग शर्मिला तिथून निघून जात होती सुनबाई एक मिनिट थांब मला तुझ्याशी बोलायचंय जरा माझ्याकडून काही चूक झाली का आई चहा ठीक आहे ना अग तू एवढी घाबरतीय कशाला मी तुझी सासू आहे राक्षस थोडीच आहे जे तुला खाऊन टाकणार आहे आणि राहता राहिला प्रश्न चहाचा तो तर मी अजून प्यायलाच नाहीये असं बोलून त्यांनी चहाचा कप उचलला आणि चहा पिऊ लागला चहा पिताच वा खूपच छान झालाय चहा अगदी तुझ्यासारखाच अगं सुनबाई तू उभी काय आहेस तुला मी सांगितलंय ना इथे बस म्हणून बस हो आई आ, मला सांगा तुम्ही काय बोलणार आहात माझ्याशी मग सासू तिला म्हणते शर्मिला, शर्मिला अगं तुझ्या लग्नाला जवळपास दीड महिना होत आला आता तू अशी किती दिवस साडी नेसून असा पदर घेऊन राहणार आहेस मला कळलं नाही आई अग तुम्ही काय आता आमच्या पिढीच्या नाही आहात की कायम पदर आणि साडीतच तुम्ही राहणार तुम्ही नवीन पिढीच्या मुली आहात तू घरात तुझा पंजाबी ड्रेस घालू शकतेस की मी तुला काहीच बोलणार नाही त्यासाठी पण आई मी तर सलवार सूट घेऊनच नाही आले मला वाटलं लग्नानंतर साडीच नेसावी लागेल <laughs> अगं असं कुठे असतं का त्यानंतर विनिताने आपली मुलगी सिम्मीला हात मारली सिम्मी 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 त्यावेळी कॉलेजला जाण्याची तयारी करत होती आईचा आवाज आई ऐकून ती बाहेर आली काय झालं आई काय म्हणतीयेस कुठे आहेस का हो आई मी कॉलेजला चाललीये अगं पण आज रविवार आहे ना विनिता कॅलेंडरकडे बघून म्हणाली त्या जाऊन पान उलटून आई जानेवारी संपलाय हा फेब्रुवारी फेब्रुवारी आणि आज शनिवार आहे मी तर हे बघितलंच नाही बरं मला हे तर सांग की मला का बोलवलं होतं अगं तुझ्याकडे ते चार पाच ड्रेस मटेरियल आहेत ना जे मागच्या महिन्यातच घेतलेले होते हा हो आहेत ना ते तू वहिनीला दे ती राजू टेलर कडे जाऊन ते शिवून घेईल तुझ्या वहिनीकडे एक पण ड्रेस नाहीये ठीक आहे आई मी देते सिम्मीने ड्रेस मटेरियल आपल्या वहिनीला दिली आणि सिम्मी कॉलेजला गेली सुनबाई हे ड्रेस मटेरियल घे आणि ते शिवून आण इथे जवळच राजू टेलर आहे तू त्याच्याकडे जा मी एकटी जाऊ हो सुनबाई जा की तुला माहितीये ना माझे गुडघे किती दुखतात ते आता आले ना तर पुढचा एक आठवडा माझं चालणं फिरणं बंदच होऊन जाईल शर्मिला ड्रेस मटेरियल घेऊन राजू टेलरच्या दुकानात आली राजूने तिला पाहताच अरे ही कोण हुसन मलिका येतये डोक्यावर पदर पिदर घेऊन आधी तर हिला इथं पाहिलं नाहीये राजू टेलर शर्मिलाला डोळे फाडून बघत होता तो तिच्याकडे अशा पद्धतीने बघत होता ते शर्मिलाने पाहिलं मग राजू तिला म्हणाला बोला वहिनी काय सेवा करू मी तुमची मला हे ड्रेस शिवून हवे आहेत हो हो शिवून देतो की आ, कसा शिवायचा आहे तुम्हाला पटियाला काय अहो पटियाला नाही माहित तुम्हाला आजकाल ती स्टाईल खूप चालली आहे मी तर एकदम एक्सपर्ट आहे पटियाला मध्ये माझ्याकडून लांबून लांबून लोक येतात पटियाला ड्रेस शिवायला त्यानंतर राजू टेलरने शर्मिला दुकानातले काही सॅम्पल पीस दाखवले शर्मिलाला ते खूप आवडले हा छान आहे तुम्ही माझ्यासाठी पण असेच बनवा अहो असं काय याच्यापेक्षा भारी बनवत की पण आधी तुम्हाला द्यायला 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 ला द्यायला लागेल 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 काय काय ना आ, बिना कसा ना बिना मी शिवणार ड्रेस त्यानंतर राजू शर्मिलाच माप घेऊ लागला शर्मिलाशी बोलत असतानाच त्याला अंदाज आला होता की ही खूपच भोळी मुलगी आहे त्यामुळे त्याने मनातल्या मनातच विचार केला आज तर मी हिचं एकदम निवांत माप घेणार आहे माप घेण्याच्या बहाणाने राजू सतत तिला स्पर्श करत राहिला आणि तो स्पर्श नॉर्मल स्पर्श नव्हता ही गोष्ट शर्बिलाच्या लक्षात आली अहो दादा हे तुम्ही काय करताय असं कोण माप घेत चला बाजूला वा दूर व्हा अहो काय झालं काय झालं वहिनी चिडल्या का तुम्ही चिडू नाही तर काय करू मग तुम्ही हे असं कसं आणि किती वेळ माप घेताय कधी कमरेचं माप घेताय कधी इकडे हात लावताय कधी तिकडे हात लावताय अरे हे काय बोलणं झालं वहिनी टेलरला माप यायचं म्हणजे इकडे तिकडे हात लावायलाच लागणार ना माझ्या डोळ्यात तर काय मशीन सेट नाही ना की एखाद्याला बघितलं की माप मिळालं मला राजू अशीच उडवाउडवीची उत्तरं देऊन आपल्या या हरकती लपवायचा प्रयत्न करायचा पण शर्मिला भोळी नक्कीच होती पण तिला चांगली जाण होती हे बघा माझ्यासमोर उगाचच हुशारी करू नका मला चांगली कल्पना आहे तुम्ही काय करत होतात अहो मी गप्पा बलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलाल मी काही नवीन टेलर नाहीये इथला किती वर्षांपासून काम करतोय मी इथं हजारो बायकांचे ड्रेस शिवले असतील मी इथं पण आजपर्यंत कोणी मला असं बोललं नाहीये तुम्ही बोलताय तुम्हाला जर माझ्याकडून ड्रेस शिवायचं नसेल तर तुम्ही जाऊ शकता इथून पण हे असले आरोप उगाच लावू नका माझ्यावर मी पण फॅमिलीवाला माणूस आहे शर्मिला तिथून निघून गेली आणि तिने आपल्या सासूला सगळा प्रकार सांगितला हे तू काय बोलते सुनबाई हो आई तो खूपच बदमाश टेलर आहे माप घेण्याच्या नावाखाली तो उगाच हात लावत होता मला तर त्याच्या चे चेहऱ्यावरूनच तो बदमाश दिसतो अच्छा सिम्मीला येऊ दे मग आपण तिघीजणी मिळून त्या बदमाश टेलरच्या दुकानात जाऊयात सिम्मी आल्यानंतर त्या तिघींनी मिळून एक प्लॅन बनवला मग सिम्मी त्या टेलरच्या दुकानात गेली आणि त्याला ड्रेस शिवायला सांगितला आणि आपल्या सवयीप्रमाणे बदमाश राजू सिम्मीचं माप घेऊ लागला पण या वेळेला त्याच्या या सगळ्या हरकती शर्मिलाने लांब उभं राहून रेकॉर्ड केल्या होत्या मग त्यांनी पोलिसांना फोन करून तिथे बोलवून घेतलं थोड्या वेळातच पोलिसही तिथे आले पोलिसांना बघून तर राजूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला काय रे तूच अस ना राजू टेलर होय मॅडम मीच आहे काय झालं मॅडम त्याच्या या बोलण्यात इन्स्पेक्टर शशिकलाने त्याला एक जोरदार कानाखाली मारली आणि शर्मिलाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ त्याला दाखवला बदमाश कुठला हेच करतोस का तू तु तुझ्या दुकानात रे तुला काय वाटतं हे कळणार नाही आम्हाला चल तू आता पोलीस स्टेशनला चल असे फटके फटके देते ना फटके देते ना ना तुला एवढे की निघून जाईल इन्स्पेक्टर शशिकलाने राजूला पाठवलं मग त्याच्यावर केस चालली आणि त्याला पाच वर्षाची सजा झाली विनिताची सून शर्मीला भोळी नक्कीच होती पण तिने चुकीच्या व्यवहारासाठी आवाज उठवला ती गप्प बसली नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा चुकीच्या व्यवहाराबद्दल आवाज उठवा अन्याय सहन करू नका त्या विरुद्ध लढा बेस्ट बॉडीज हॅलो <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दावा बघत रहा बेस्ट बडीज। <laughs>